तुम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न केला. वनमंत्र्यांनी परवा माजी आमदारांना घेऊन बैठक कॉल केली, तालुक्याच्या आमदारांना बोलवलं नाही. तालुक्याची जनता नाराजी व्यक्त करते, त्यांनी मीटिंगला उपस्थित नव्हतं. हे बघा, बिबट सफारी व्हावी ह्या मताचा मी आहे. मग त्यांना जशा पद्धतीने करायची तशी करा ह्या मताचा पण मी आहे. मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचा लोकप्रतिनिधी आहे. अतुल बेनके म्हणून मला कुठला गर्व नाही, पण शिवजन्मभूमीचा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काय स्टेटस तिथं प्राप्त करून देतात हे तुमच्या वागण्यातून ते कळतं. मीटिंग घेतली, घ्या, लवकर करा करा, पण बिबट सफारीची घोषणा जेव्हापासून झाली शरददादांच्या कालावधीपासून, तर आजपर्यंत घोषणापुरतं आणि नाव कमवण्यापुरतं कुणी काय काय केले आणि शाश्वतीने कुणी काम केले हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. जेव्हा जुन्या कालावधीमध्ये ती फक्त तोंडी घोषणा झाली, डी पी आर तयार करायचं म्हणून सांगितलं, 2 वर्ष झाले डी पी आरसाठी पैसे मंजूर झाले नाही. ठीक आहे, मी निवडून आलो नंतर कोविडचा काळ होता, सरकारचे प्रायोरिटीज वेगळ्यावेगळ्या दृष्टिकोन होत्या, बारामतीच्या सफारीच्या नावाखाली उठाव झाला, त्याच्यानंतर ठीक आहे मी म्हणलं ठीक आहे शरदने आजपर्यंत केलं आता मी तर करतो. मी तेव्हा सांगितलं बरं मी करतो ते प्रयत्न करतील. तेव्हा तर शिवसेना एकत्र होती, स्वतः उद्धव साहेब आदित्य साहेबांनी सांगूनसुद्धा नेतृत्वाचं ऐकून आंदोलन केलं. मी त्यांच्याबरोबर बोललो की तुम्ही या शरद लेंडे साहेबांमार्फत निरोप पाठव, ते म्हणले की तुम्ही शासकीय पातळीवर प्रयत्न करा, मी आंदोलन करतो म्हणजे अजून डबल रेटल आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. आंदोलन पुकारल्यानंतर जेव्हा त्यांच्या नेत्यांनी जे वनमंत्री आणि मुख्यमंत्री स्वतः उद्धव साहेब होते, पर्यटन मंत्री आदित्य साहेब होते, त्यांच्याच नेतृत्वाखाली ते काम करत होते, त्यांनी स्वतः जेव्हा निरोप पाठवला तरीसुद्धा त्यांना म्हणायचे की आम्हाला समजा लेखी द्या, हे करा. लेखी दिल्यानंतर प्रशासनाच्या IFS ऑफिसरांनी लेखी दिलं की आम्ही असं सगळ्या गोष्टी करतो आहे आणि जुन्नरला बिबट सफरींसाठी DPRला निधी देऊ, आम्ही तत्वता त्याला मान्यता दिलेली आहे. आधीची मान्यताचं पत्र एक पण नाही, ओनली मिनिट्स ऑफ मीटिंग, ही मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये असं करतं मान्यता नाही. महाविकास आघाडी सरकारने बिबट सफारीसाठी मान्यता दिली, अजितदादांनी DPRसाठी DPCमधून 1.5 कोटी रुपये दिले, तो DPR तयार करण्यासाठी जे काही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जागा पाहिली त्याच्यातून त्यांनी अहवाल मागितला, वन अधिकाऱ्यांनी अहवाल दिला असं म्हणतात. आता मुनगंटीवर साहेबांनी मीटिंग घेतली, दोन्ही माजी नेत्यांना बोलवलं आणि 15 तारखेपर्यंत फेब्रुवारीपर्यंत DPR तयार करायला सांगितलं. मी त्यांचाही मनपूर्वक आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की जसं मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांनी निर्देशित केलेलं आहे तसं 15 फेब्रुवारीपर्यंत तो DPR तयार व्हावा अशी माझी विनंती आहे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून माझं काही एखादं पत्र लागत असेल किंवा माझं कुठं काही मीटिंगला येणं असेल किंवा मी कुठं जाऊन कोणाला भेटणं असेल ते असेल तर माझी ती करायची तयारी आहे. बिबट सफारी व्हावा ही माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे आणि शाश्वतीने पाऊल टाकण्याची ही आमची जी बेनके साहेबांची कार्यपद्धती आहे त्याच्याप्रमाणे जाणार. नुसती घोषणा करून आपल्या लोकांची वावा मिळवणार नाही. प्रतिनिधी म्हणून मी आहे, माझा अवमान झाला का नाही हे मी माझ्या मुखाने अजिबात सांगणार नाही. दृष्टिकोनातून महत्त्वाचं काय आहे की बिबट सफारी झाली पाहिजे. आता कुकडे प्रकल्पाच्या 2 मीटिंग झाल्या, विखे पाटील साहेबांनी घेतली. कुकडे प्रकल्पामध्ये कोण कोण आहेत? दिलीप पोळसे पाटील आहे, मी आहे, अशोकबापू पवार आहे, तिकडे निलेश लंके आहेत, बबनराव पासपोते साहेब आहेत, तिकडे रोहितदादा पवार आहे, खाली संजय मामा शिंदे. त्यांनी आमदारांना बोलवलंच नाही, फक्त त्यांचे बबनराव पासपोते साहेब बोलवले, खासदार म्हणून सुजय विखे बोलवले, इथले अमोल कोल्हे पण नाही बोलवले, आणि त्यांनी भाजपचे काही लोक बोलवले, त्यांना घेऊन मीटिंग केली 2 वेळा. आणि मग मीटिंग घेताना तालुक्याचा प्रतिनिधी मी असताना कुकडी प्रकल्पामधले आव्हानं काय काय आहेत, पुढं आपलं काय काय करायचं, तुम्ही मला बोलवता आम्ही सांगू ना, म्हणून हे वेगळ्या एजेंडेने चाललेले आहेत. आणि ह्या सगळ्या वेगळ्या एजेंडेने जर आपल्या जुन्नर तालुक्याचं जर नुकसान झालं तर हे योग्य नाही असं मला वाटतं. म्हणून आपल्या जुन्नर तालुक्याच्या हितासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या असतील त्याला प्राधान्य मी देणार आणि त्या दृष्टिकोनातून चालेल. त्यांना जर वाटतं ना असं करायचं ठीक आहे तसं करा, पण करत असतरी तालुक्याच्या हिताला जर बाधा पोचत असेल मग ते मात्र मी सहन करणार नाही. माझा अपमान करा, माझा अवमान करा, मला मीटिंगला बोलू नका,
काही माझं म्हणणं नाही, जे करायचं ते लवकर करा आणि शाश्वतीने करा, नुसत्या घोषणा करत बसू नका। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।